श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जामदार यांची सभापतीपदी निवड झाली तर उपसभापतीपदी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या गोडाऊन मध्ये दिनांक दहा ऑगस्ट रोजी निवडणूक पार पडली या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे संजय जामदार भाजपचे लक्ष्मण नलगे व अपक्ष मीना आढाव यांच्यात सभापती पदासाठी निवडणूक होऊन जामदार यांना दहा नलगे यांना सात तर मीना आढाव यांना एक मत पडल्यानं संजय जामदार यांची सभापतीपदी निवड करण्यात आली तर उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय महांडुळे आणि भाजपचे वैभव पाचपुते यांच्या सरळ लढत होऊन दहा मते घेऊन यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली तर पाचपुते यांना आठ मतं पडल्यानं ते पराभूत झाले बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप नागवाडे कारखान्याचे चेअरमन गटाला दहा जागा मिळालेल्या होत्या तर आमदार पाचपुते यांच्या गटाला आठ जागा मिळूनही उपसभापती पद वैभव पाचपुते यांच्या रूपानं मिळालं होतं कालांतराने तत्कालीन सभापती धनसिंग भोईटे यांच्या सह्यांचे अधिकार नागवडे गटाचे संचालक फुटल्यानं काढून घेण्यात आले तेथून सत्ता संघर्ष सुरू होऊन उपसभापती वैभव पाचपुते यांच्या पदाला सुरुंग लावून त्यांच्यावर अविश्वास ठराव पास होण्याआधीच पाचपुते यांनी राजीनामा दिल्यानं सोमवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाचे संजय जामदार आणि संजय महादुळे सभापती व उपसभापतीपदी विराजमान झाले यावेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट प्रमोद आहेर स्मार्ट महाराष्ट्र न्यूज श्रीगोंदा